विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेच्या कर्तव्य भूमिती या विषयाचे 14 क्रमांकाचे कृत्य कसे सोडवायचे ते आपण पाहूया। मित्र हो, माझ्या टेक आरटीएस या यूट्यूब चॅनलवर जर आज तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, शेजारच्या घंटीच्या चिन्हावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। कृत्य क्रमांक 14 मधील 1, समभुज त्रिकोणात बाजूंच्या संख्ये इतकी वर्तुळे मुख्य आकृतीच्या एका बाजूला व लगतच्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे। प्रश्न। 9 सेमी बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला व इतर दोन वर्तुळांना स्पर्श करेल। विद्यार्थी मित्र हो, प्रथमतः 9 सेमी लांबीची BC रेषा काढायची आहे। रेषेच्या खाली 9 सेंटीमीटर अशी नोंद करायची आहे। यानंतर B व C या बिंदूंवरून BC त्रिज्येने परस्परांना छेदणारे दोन कंस वरच्या बाजूला काढून घ्यायचे आहेत। दोन्ही कंसांच्या छेदन बिंदूला A असे नाव द्यायचे आहे। AB व AC जोडून घ्यायचे आहेत। यातून ABC असा समभुज त्रिकोण तयार होईल। यानंतर B बिंदूतून AB आणि BC बाजूंवर एक कंस काढायचा आहे आणि या कंसावरून परस्परांना छेदणारे दोन कंस काढायचे आहेत। मिळालेल्या छेदनबिंदू मधून आणि B बिंदूतून जाणारी लंब दुभाजक रेषा काढायची आहे समोर AC या बाजूपर्यंत। B मधून निघालेली लंब दुभाजक रेषा AC वर N बिंदू मिळवून देते। ACB या कोनावरही याच पद्धतीने कृती करायची आहे आणि लंब दुभाजक रेषा मिळवायची आहे। मिळालेला छेदनबिंदू आणि C बिंदू यांच्यातून जाणारी रेषा काढायची आहे। ही लंब दुभाजक रेषा AB बाजूपर्यंत वाढवून त्या ठिकाणी आपल्याला L हा बिंदू मिळतोय। LC आणि BN या दोनही लंब दुभाजक रेषा O बिंदूत परस्परांना छेदतात। यानंतर AO या बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढायची आहे। ही रेषा त्रिकोणाच्या BC बाजूपर्यंत वाढवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला M हा बिंदू मिळतो। ABC हा समभुज त्रिकोण आपला या ठिकाणी काढल्यानंतर आपल्याला OBM हा कोन दुभागायचा आहे। OBM हा कोन दुभागण्यासाठी B बिंदूवरून आपण कृती करतो आहोत। परस्परांना छेदणारे कंस काढलेले आहेत। कंसांच्या छेदन बिंदूमधून आणि B बिंदूतून जाणारी कोन दुभाजक रेषा OM या रेषेपर्यंत न्यायची आहे। आपल्याला या ठिकाणी मिळतो बिंदू P।
पी एम या त्रिज्येने आपल्याला पी केंद्रातून वर्तुळ काढायचे आहे। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी पी केंद्रातून आपण एक वर्तुळ काढलेले आहे। यानंतर ओ पी ही त्रिज्या कंपासात घेऊन ओ एन आणि ओ एल या बाजूंवर आपल्याला केंद्र मिळवायचे आहे। ओ पी या त्रिज्येने ओ एन या बाजूवर आपल्याला बिंदू मिळतो क्यू, याच त्रिज्येने ओ एल या बाजूवर सुद्धा आपल्याला एक बिंदू मिळतोय ज्याचं नाव आहे आर। पी क्यू आर या तीनही बिंदूंमधून वर्तुळे काढण्यासाठी आपण एकच त्रिज्या वापरणार आहोत, ती म्हणजे पी एम। पी एम त्रिज्येने क्यू बिंदूतून एक वर्तुळ काढायचं आहे आणि आर बिंदूतून सुद्धा त्याच त्रिज्येने वर्तुळ काढायचे आहे। मित्र हो, या ठिकाणी तीन वर्तुळे आपण दिलेल्या अटीप्रमाणे पूर्ण केलेली आहेत। प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला व इतर दोन वर्तुळांना स्पर्श करतं। या ठिकाणी कृत्य पूर्ण झालेले आहे। कृत्य क्रमांक 14 मधील 2, चौरसात बाजूंच्या संख्ये इतकी वर्तुळे मुख्य आकृतीच्या एका बाजूला व लगतच्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे। प्रश्न, 8 सेमी बाजूच्या चौरसात 4 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या दोन बाजूंना व इतर दोन वर्तुळांना स्पर्श करील। मित्र हो, सुरुवातीला आपल्याला चौरसाचा पाया काढावा लागेल। त्यासाठी दिलेली 8 सेमी लांबीची बी सी रेषा मी काढून घेतलेली आहे। यानंतर बी पासून अलीकडे रेषा थोडीशी आपल्याला वाढवून घ्यायची आहे, कारण बी बिंदूतून आपल्याला 90 अंशाचा कोन करून लंब रेषा काढायची आहे। बी बिंदूतून थोडेसे माप घेऊन दोन्ही बाजूंनी मी कंस करून घेतलेला आहे। कंसापासून मिळालेल्या दोन बिंदूंमधून वरच्या बाजूला परस्परांना छेदणारे दोन कंस मी काढून घेतलेले आहेत। बी बिंदू आणि मिळालेल्या छेदन बिंदूतून वरच्या बाजूला एक लंब रेषा काढायची आहे। ही 8 सेंटीमीटरपेक्षा जास्त ठेवायची आहे। यानंतर बी सी हे माप कंपासामध्ये मोजून घेऊन या त्रिज्येने बी बिंदूतून काढलेल्या लंब रेषेवर आपल्याला कंस करायचा आहे। हा कंस काढल्यानंतर त्याच त्रिज्येने म्हणजे 8 सेमी त्रिज्येने त्याच त्रिज्येने म्हणजेच 8 सेंटीमीटर त्रिज्येने ए बिंदूतून समोरच्या बाजूला एक कंस करायचा आहे। दुसरा कंस आपल्याला सी बिंदूतून काढायचा आहे। मिळालेल्या छेदन बिंदूला आपण डी असे नाव देणार आहोत। ए बी सी डी हा चौरस काढून घेऊन समोरासमोरचे कर्ण जोडून घ्यायचे आहेत। मध्यबिंदूला ओ नाव दिलेले आहे। यानंतर ओ बिंदूतून मिळालेल्या कर्णांवर
मी कंस काढून घेतलेले आहेत. मिळालेल्या कंसांवरून परस्परांना छेदणारे दोन कंस मी ए बी बाजूच्या बाहेरच्या बाजूला, त्याचबरोबर बी सी या बाजूच्या बाहेरच्या बाजूला आणि उर्वरित दोनही बाजूंच्या बाहेरच्या बाजूला परस्परांना छेदणारे कंस काढलेले आहेत आणि मिळालेल्या छेदनबिंदूंमधून सरळ रेषा काढलेल्या आहेत. यामुळे बी सी या बाजूवर ई बिंदू, सी डी बाजूवर एफ, ए डी बाजूवर जी आणि ए बी बाजूवर एच असे बिंदू मिळालेले आहेत. यानंतर कोन ओ बी ई हा दुभागून घ्यायचा आहे. दुभागल्यानंतर सोयीस्कर त्रिज्येने कंस काढून परस्परांना छेदणारे दोन कंस काढायचे आहेत आणि त्यांच्यापासून मिळालेला छेदनबिंदू आणि बी बिंदू यातून जाणारी रेषा ओ ई या रेषेवर न्यायची आहे. त्या ठिकाणी पी हा बिंदू आपल्याला मिळतो. पी ई या त्रिज्येने आपण वर्तुळ काढायचे आहे. या ठिकाणी मी या मापाने वर्तुळ काढलेले आहे. उर्वरित तीन वर्तुळे काढण्यासाठी आपल्याला त्रिज्या ओ पी ही मोजून घेऊन ओ एफ या बाजूवर, त्याचबरोबर ओ जी या बाजूवर आणि ओ एच या बाजूवर केंद्रे मिळवायची आहेत. त्यांना अनुक्रमे क्यू आर आणि एस अशी नावे द्यायची आहेत. क्यू आर आणि एस या बिंदूंमधून वर्तुळे काढण्यासाठी पी ई ही त्रिज्या घेऊन आपल्याला तीनही वर्तुळे काढायची आहेत. मित्र हो, वर्तुळाच्या त्रिज्येसाठी पी ई हे माप घ्यायला विसरायचं नाही आहे. या ठिकाणी दिलेल्या सूचनेनुसार चार वर्तुळे तयार झालेली आहेत. या ठिकाणी हे कृत्य पूर्ण झालेले आहे. मित्र हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील सर्व कृत्ये पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व घंटीच्या चिन्हावर क्लिक करा.